वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है, खांडे सेंट्रल मॉल जलगांव। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अब तक न्यूज मराठी। गेले 7-8 महिने झाले कोरोनाने आपला कहर केलेला आहे। कोरोना कमी झाला पण संपला नाही, आणि कोरोना कमी याच्यासाठी झाला कारण कोरोनासाठी दिलेले नियम आणि नियमावली लोकांनी व्यवस्थित पार पाडली। पण गेल्या काही दिवसापासून दिवाळी आणि दसऱ्यासाठी आपल्याला जे जग अनलॉक झालेलं आहे, त्याच्यानंतर दिवाळी आणि दसऱ्यासाठी लोकांना मार्केटमध्ये येण्याची आणि सण साजरा करण्याची सूट दिलेली होती, पण नियमावलीचं पालन करूनच। पण नागरिकांनी नियमावलीचं पालन न करता एकदम बिनधास्तपणे सण साजरा केलेला आहे आणि गर्दी केलेली आहे। यामुळे असं झालं आहे की कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे। मी आहे जळगावच्या फुले मार्केट एरियामध्ये। आज रविवारचा दिवस असून या ठिकाणी भरपूर गर्दी जमलेली आहे आणि भरपूर साऱ्या नागरिकांनी या ठिकाणी मास्कसुद्धा लावलेला नाही आहे। तर आपण जाणून घेऊया नागरिकांकडनं की त्यांनी मास्क का नाही लावलेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती गर्दी जमलेली आहे, लोकांनी मास्क लावलेला नाही, इतक्या गर्दीमध्ये कोरोना होण्याची दाट शक्यता आहे। हॅलो दादा, तू मास्क का नाही लावला? तुला माहिती आहे का कोरोनाची दुसरी लाट येणार आहे? आपण जाणून घेऊया दुसऱ्या नागरिकांकडनं। काका, तुम्ही मास्क का नाही लावला? काका, आता नका लावू, तुम्ही लावला का नाही मास्क? मी ते उचलून गेलो होता। कोरोना वाढेल याची भीती नाही का तुम्हाला? आहे ना। आपण अजून नागरिकांना जाणून घेऊ, भरपूर साऱ्या नागरिकांनी इथं मास्क लावला नाही आहे। काकू, तुम्ही मास्क नाही लावला? रुमाल आता लावला? रुमाल लावलेला। तुम्हाला वाटत नाही का कोरोना परत येऊ शकतो? येऊ शकतो ना। मग मास्क लावणं आपल्यासाठी गरजेचं आहे। आपण अजून जाणून घेऊया नागरिकांकडनं। आजी, तुम्ही मास्क का नाही लावला? आजी, मास्क का नाही लावला? ना भाई, कॅमेरा आणि माईक बघून या ठिकाणी नागरिक मास्क लावत आहेत। आपण अजून जाणून घेऊया। अंकल, मास्क का नाही लावला? तुम्हाला माहिती का कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता? सॉरी, आम्हाला तुमच्या मास्क रेग्युलर वापरा। काका, तुम्ही मास्क का नाही लावला? काका, मॅडम बोलायला त्रास होतो, बीपीचा त्रास असल्यामुळे। हां, बीपीचा त्रास आहे काका, पण कोरोनाची पण तर भीती आहे ना आपल्याला, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे। ओके, मास्क हा कोणाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःसाठी लावायचा आहे आपल्याला। अजून आहे इथं दादा, तुम्ही मास्क का नाही लावला? मी घाईत आलो जरा। त्या घाईत आले, पण मास्क लावायला आपल्याला 1-2 सेकंद लागतील आणि तुम्हाला माहिती कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे। बरोबर, नागरिक फक्त नियमांचं पालन केलं तर कोरोना आटोक्यात येऊ शकतो, पण आता दिवाळीनंतरपासून कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे। मास्क वापरणं आपल्यासाठी भरपूर गरजेचं। बरोबर, मास्क तुम्ही अजून सुद्धा नाही लावला दादा? मी आणलं नाही घरी। ठीक आहे, नागरिकांनी मास्क घरी विसरला आहे, नागरिक मास्क आणत नाही आहे। तुम्ही बघू शकता आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी फुले मार्केट एकदम गजबजून भरलेलं आहे। या ठिकाणी भरपूर गर्दी आहे आणि लोक मास्क वापरत नाही आहे। या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा सुद्धा वापर केला जात नाही आहे। आपण जाणून घेऊया अजून नागरिकांकडनं। दादा, तू मास्क का नाही लावला? ताई, मास्क का नाही लावला? लावला आहे बहीण, या पोऱ्या करताना लावलेला आहे। तुमच्या चेहऱ्याला मास्क नाही दिसत? दाखवू का? दप्तरमध्ये ठेवलेलं आहे। तुमच्या चेहऱ्याला नाही दिसत? मला त्याचा त्रास होतो म्हणून मी नाही लावलेलं आहे। तुम्हाला ही भीती नाही का की तुम्हाला कोरोना होईल? नाही होत मला कोरोना। आपण जाणून घेऊया अजून नागरिकांकडनं। नागरिक या ठिकाणी चिडलेले आहेत, त्यांना जर आपण विचारलं की मास्क का नाही लावला तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना कोरोना नाही होत, तू मास्क का नाही लावला? माझ्याकडे मास्कच नाही आहे। शाळेत जातो तू? हो। तू
तुला माहिती कोरोना काय? हो माहिती. मग तुला कोरोना होईल याची तुला भीती नाही का? नाही. का कोरोना तुझा नातेवाईक वगैरे असं काही आहे? नाही आहे. नाही तर कितवीला जातो तू? मी दहावीला. तू दहावीला आहे तरी तुला असं वाटतंय तुला कोरोना होणार नाही? नाही. जळगावच्या सुजन नागरिकांची प्रतिक्रिया अशी आहे की मी मास्क आणलेला आहे, मला त्रास होतो मास्क लावल्याने किंवा मला कोरोना होणार नाही, याच्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्य. तुम्ही बघू शकता फुले मार्केट एरियामध्ये या ठिकाणी छोटे मुलंसुद्धा आहे, नागरिकसुद्धा आहे आणि वृद्ध नागरिकसुद्धा आहे. यांना कोरोना काय आहे हे माहिती आहे, पण त्यांना हा विश्वाससुद्धा आहे की यांना कोरोना होणार नाही. कॅमेरा बघून माईक बघून इथले एक नागरिक मास्क लावत आहे, पण त्यांना ही गोष्ट मनपा प्रशासनसुद्धा ही गोष्ट त्यांना कडकडीने सांगत आहे की मास्क वापरा, सोशल डिस्टन्सचं पालन करा. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॅमेराकडे बघून या ठिकाणी नागरिक तोंडाला रुमाल बांधत आहेत, मास्क लावत आहेत, आणि मास्क का लावायचं आहे हे त्यांना आपल्याला सांगून द्यावं लागतं आहे. इंडिया आपतक न्यूज तुम्हाला हेच दाखवणार आहे की नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना मास्क वापरायचं आहे. मी येणार आहे काकांकडे. काका तुम्ही मास्क का नाही लावलाय? मास्क का नाही लावला तुम्ही? मास्क घ्यायला पैसे नाही माझ्याकडं. तुम्हाला माहिती आहे कोरोना काय आहे? नागरिकांना आपल्या नागरिकांकडनं आपल्याला असे उत्तरं मिळत आहे की मास्क घ्यायला त्यांच्याकडे पैसे नाही आहे आणि त्यांना कोरोना काय हे माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का मनपा प्रशासन ज्यांनी मास्क लावलेला नाही त्यांना 500 रुपये दंड करत आहे? सर जळगावचे नाही असं वाटतंय मला. आपण आता बघितलंच की फुले मार्केटमध्ये नागरिकांनी आपल्याला कसा प्रतिसाद दिलेला आहे. ज्यांना वाटतं त्यांना कोरोना होणार नाही, कोरोनाला घाबरायची त्यांना गरज नाही, पण याच मार्केटमध्ये आपल्याला जळगावचे सुजन नागरिकसुद्धा दिसायला मिळालेले आहे. तुम्ही बघू शकता माझ्यासोबत एक फॅमिली आहे, ज्या फॅमिलीमध्ये 5 लोकं आहेत आणि 5 लोकांनी मास्क लावलेला आहे. तर आपण विचारूया त्यांनाच की मास्कचं महत्त्व काय आहे. नमस्कार, काय सांगशील तू मास्कचं महत्त्व काय आहे? माझ्यामुळे कोणाला इन्फेक्शन व्हायला नको आणि कोणाला झालेलं असलं तर त्यांचं मला व्हायला नको म्हणून मास्क आपल्याला कोरोनापासून वाचवू शकतो. तुझं नाव काय? निशांत. निशांत, तू कितवीला आहे? फिफ्थमध्ये. फिफ्थमध्ये. तुला माहिती आहे कोरोना काय आहे? एक व्हायरस. कोरोनापासून कसं वाचायचं काय सांगेल थोडक्यात? काय अगर कुठे बाहेर गेलं तर तिकडे काही वस्तू नसवायचं नाही, मास्क किंवा काढायचं नाही, आल्यावरती हातपाय धुवायचे किंवा आंघोळ करायची आणि सॅनिटायझर आपल्यासोबत ठेवायचं. मास्क कोरोनापासून कसं वाचायचं हे आपल्याला एका 5वीच्या मुलाने सांगितलेलं आहे. खरंच इंडिया आपतक न्यूजची कडकडून विनंती आहे की रेग्युलर मास्क वापरा, सोशल डिस्टन्सचं पालन करा आणि स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि स्वतःच्या देशाची सुद्धा काळजी. आज आपण होते जळगावच्या फुले मार्केट एरियामध्ये, ज्या ठिकाणी नागरिकांनी मास्कचा पूर्ण वापर नाही केलेला आहे आणि सोबतच सोशल डिस्टन्सचा सुद्धा पालन केलेलं नाही आहे. इंडिया आपतक न्यूजकडनं इतकंच सांगेल की कोरोनापासून वाचायचं असेल तर मास्क वापरा, सोशल डिस्टन्सचं पालन करा आणि सॅनिटायझरचा वापर करा. जळगावहून झकी अहमदसोबत मी गौरी, इंडिया आपतक न्यूज मराठी.